नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल वरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे की बीएमसी एग्जामिनेशन त्याच्या बाबतीत बरेचसे पॉइंट्स हे अपडेट होत आहेत आणि त्याच अनुषंगाने त्या ज्या रिक्त जागा आहेत तर बऱ्याचशा आरटीआयच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडलेल्या आहेत, पण जाहिरात अजून आलेली नाही विद्यार्थी मित्रांनो। पण तरीही ज्या अगोदरची जाहिरात आहे त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे पॉइंट्स या सेशनच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचवू इच्छितो। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल आणि बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर आत्ताच करा, कारण नवनवीन अपडेट्ससाठी आम्ही डेली स्पेसिफिक मटेरियल तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी एक्झामिनेशन ही 2022 साठी अजून अपडेट किंवा नोटिफिकेशन जरी आलेलं नसेल तरी जुनी जी एक्झामिनेशन होती त्या अनुषंगाने काय काय क्रायटेरिया होते हे या सेशनमध्ये आपण बघणार आहोत। चला तर सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ही एक्झामिनेशन कोण घेतं, या एक्झामिनेशनमध्ये जी स्कीम आहे किंवा पॅटर्न आहे तो काय आहे, नेमका कशा पद्धतीची एक्झामिनेशन असते, काय टप्पे असतात, त्यानंतर शैक्षणिक अर्हता कुठल्या कुठल्या असतात, कुठले कुठले पद असतात आणि त्या पदासाठीच्या कुठल्या स्ट्रीमच्या कुठले विद्यार्थी ज्याला म्हणतो ते क्रायटेरियामध्ये बसत असतात, त्याच्या व्यतिरिक्त जी वयोमर्यादा आहे हे आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही आउटलाईन आहे आपल्या सेशनची, ह्या पर्टिक्युलर सेशन शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यामध्ये काही महत्वाच्या पॉइंट सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर वन बाय वन डिस्कस करायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं बीएमसी म्हणजेच बृहन मुंबई कॉर्पोरेशन म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे, आपल्याला माहिती आहे की त्याचा बजेट किंवा त्याचा टर्नओव्हर किती आहे, तर याच्यामधली ही डिरेक्ट रिक्रुटमेंट टाईपची पोस्ट आहे आणि ज्याही वेळेस डिरेक्ट रिक्रुटमेंटची पोस्ट असते आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जे याच्या अगोदरचं अपडेट होतं किंवा जे जुनी नोटिफिकेशन होतं त्याच्या अनुषंगाने जर आपल्याला बघायचं झालं तर दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी ही एक्झामिनेशन घेतली जाते। याच्यामधली जी पहिली पोस्ट आहे ज्याला कनिष्ठ अभियंता म्हणतो आपण, तर ज्युनियर इंजिनियर, बीएमसी ज्युनियर इंजिनियर। मग याच्यामध्ये जर ट्रेड बघायचे झाले तर सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे ट्रेड्स असतात। कनिष्ठ अभियंता हे एक पद आहे ज्याला आपण ज्युनियर इंजिनियर म्हणतो आणि दुसरं जे महत्वाचं पद आहे बीएमसी मधलं ते आहे तुमचं सब इंजिनियरचं, यालाच आपण दुय्यम अभियंता म्हणतो। परत याच्यामध्ये सुद्धा स्ट्रीम जर बघायच्या झाल्या तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग, म्हणजे दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत बीएमसी मध्ये ज्या काही पर्टिक्युलर डिरेक्ट रिक्रुटमेंट होते त्याच्यामध्ये दोन पोस्ट आहेत, एक आहे तुमची ज्युनियर इंजिनियर लेवलची आणि एक आहे तुमची सब इंजिनियर किंवा दुय्यम अभियंता। तर लक्षात ठेवा, ही डिप्लोमा लेवलची एक्झामिनेशन आहे, डिप्लोमा बेस्ड एक्झामिनेशन आहे आणि हे ग्रॅज्युएशन बेस्ड एक्झामिनेशन आहे। आपण त्याच्यासाठी जो एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो बघणारच आहे, पण ह्या दोन पोस्ट त्या पर्टिक्युलर विभागामध्ये फिलअप केल्या जातात किंवा भरल्या जातात डिरेक्ट रिक्रुटमेंटने। सगळ्यात महत्वाचा पार्ट सॅलरी जे आहे, जे पे बँड आहे या दोन्ही पदांसाठीचा, आता जे जुनी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याच्यामध्ये जेई आणि एससीचे जे पद होते त्या अनुषंगाने मी इथे बोलतोय। डेफिनेटली याच्यामध्ये आता जी वेतन श्रेणी आहे ती अपग्रेड झालेली आहे, अपडेट झालेली आहे आणि रिवाईज आलेली आहे। मग त्याच्याशी रिलेटेड जे काही तुमचे भत्ते आहेत, मग ते एचआरए असेल किंवा त्याच्याशी अनुषंगिक अजून दुसरे कुठले पर्टिक्युलर देय असतील, तर हे जे आहेत भत्ते हे सुद्धा काय झालेले आहेत, हे सुद्धा तुमचे भत्ते सुधारित आहेत। तर हे अगोदरच्या एक्झामिनेशन नुसार म्हणतोय, म्हणजे डेफिनेटली याच्यापेक्षा जी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट राहील तर त्याच्यामध्ये डेफिनेटली जो पे स्केल राहील तो जास्त राहील। तर इथे जे जुनी वेतन श्रेणी आहे ती 38,600 ते 1,22,800 प्लस ऍडिशनल जे काही चार्जेस मिळतात ते आहेत। त्याच्या व्यतिरिक्त दुय्यम किंवा ज्याला आपण म्हणतो की सब इंजिनियर या पदासाठी सुद्धा ही वेतन श्रेणी त्यावेळेची आहे, याच्यामध्ये ग्रेड पे 4,600 आणि प्लस ऍडिशनल तुमचे जे काही भत्ते असतात, ओके एचआरए असेल, डीए असेल, अजून शासन निर्णयानुसार, तर ते याच्यामध्ये ऍड होतात। तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट झालेले असतील, तर हे मागच्या वेळेचे सॅलरी रेंज आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एज क्रायटेरिया, हे बदलण्याचे चान्सेस बिलकुल नाहीत।
हाच क्रायटेरिया जेआर नुसार किंवा ज्याला आपण म्हणतो की पर्टिक्युलर ज्याला म्हणतो शासन निर्णयानुसार ह्या जीआर आहे, तर याच्यामध्ये जर ज्युनियर इंजिनियर असेल किंवा सब इंजिनियर असेल तर ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम हे 38 वर्ष आहे. आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की 18 वर्ष जर असेल तर डेफिनेटली डिग्री तुमची कम्प्लीट नसेल, तर त्या केसमध्ये जरी त्यांनी किमान म्हटलेलं आहे तरी या रेंजमध्ये ते असलं पाहिजे. आणि हे जे पर्टिक्युलर एज आहे, हे एज ती जी जाहिरात येते त्या जाहिरातीचा शेवटचा दिवस किंवा फॉर्म फिलिंगचा जो शेवटचा दिवस असतो, तर या अनुषंगाने ते त्यांनी त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मेन्शन केलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि जर कॅटेगरी असेल तर आपल्याला माहिती आहे 5 वर्षाचं कन्सेशन असतं त्यांना, आणि त्या केसमध्ये 18 मिनिमम आणि 43 मॅक्सिमम. तर एज लिमिट मध्ये कुठलाही फरक पडणार नाही, कारण हे शासन निर्णय आहेत आणि ते तसेच राहतील. येते लक्षात. मग आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की नो एज क्रायटेरिया फॉर बीएमसी प्रेझेंट एम्प्लॉई. जर तुम्ही ऑलरेडी बीएमसी मध्ये कार्यरत असाल तर तुमच्यासाठी वयाचा कुठलाही बंधन नाही, त्याच्यामध्ये कुठलंही एज लिमिट नाही. ओके, एक एक पॉईंट आपण घेतोय विद्यार्थी मित्रांनो. ओके, खूप महत्वाचे पॉईंट्स आहेत हे, कारण ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. जसं मी आताच तुम्हाला सांगितलं, तर जे काही एज लिमिट आहे, एज क्रायटेरिया आहे, तर तो एका स्पेसिफिक डेट पर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असतो किंवा त्या दिवशी ते कॅल्क्युलेट केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल, उमेदवार हा बीएमसी सेवेत नसल्यास त्याचे एक डेट दिली जाईल. ही डेट डेफिनेटली कशावरती आधारित राहील, तर ही डेट तुमची नोटिफिकेशन जे काही असेल ओके बीएमसी साठीच आणि त्याचं फॉर्म फिलिंगची जी काही डेट असेल ओके फॉर्म फिलिंग डेट, तर याच्यावरती आधारित राहील. तर त्याच्यामध्ये परत त्यांनी तेच मेन्शन केलेलं आहे की ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 आणि मागास प्रवर्ग किंवा ज्याला आपण म्हणतो कास्ट कॅटेगरी असेल तर 18 ते 43 म्हणजे स्पेसिफिक ज्याला म्हणतो 5 वर्षाचं रिलॅक्सेशन. आणि जर तुम्ही ऑलरेडी सेवेत असाल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये कुठलीही एज लिमिट नाही, तेच इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता त्याच्या नंतरचा पॉइंट, आणि हा पॉइंट जो आहे हा खूप महत्वाचा आहे, कारण बेबी स्केल चेंज होईल, नंबर ऑफ पोस्ट अपडेट येईल, पण ज्या केसमध्ये मागच्या वर्षी जी एक्झाम झाली होती किंवा याच्या अगोदरच्या एक्झाम झाल्या होत्या, तर पॅटर्न बदलण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग त्या केसमध्ये जर एक्झाम पॅटर्न आहे बीएमसी साठीचा, तर तो लक्षात घ्या, डेफिनेटली ही सीबीटी आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत, म्हणजेच ऑनलाईन टेस्ट आहे. मग ऑनलाईन टेस्ट जी आहे ती टोटल 100 MCQ राहतील त्याच्यामध्ये. 100 MCQ ला डेफिनेटली फक्त त्यांनी काय केलेलं आहे, 1.5 तास दिलेला आहे, 90 मिनिटे दिलेली आहे. ओके, हा त्याचा ड्युरेशन होईल. ओके, याच्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू नसतो, कारण ही डिरेक्ट रिक्रुटमेंट आहे. तर सिम्पल 100 क्वेश्चन्स असतील, 1.5 तासामध्ये ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील, म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, कुठलीही ऑफलाईन टेस्ट नाही. तर हा एक्झाम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं की एक्झाम पॅटर्न मधले जे टॉपिक्स आहेत, सिलेबस आहे, तो जर आपण बघितला, एक सॅम्पल पर्टिक्युलर टीचिंग स्कीम बघितली, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल पार्ट असे दोन पार्ट्स आहेत. पण टेक्निकल मध्ये तुमचे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत जे तुमच्या ब्रँचशी रिलेटेड असेल. म्हणजे जर एखादा विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगचा असेल तर त्याचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासाठी सिव्हिलचे सब्जेक्ट्स असतील. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी जी एक पोस्ट आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली त्यांनी मागच्या वेळेला डिफाईन केला होता सिलेबस. ओके, तो सुद्धा आपण बघणार आहोत. तर टेक्निकल मध्ये तुमचे टेक्निकलचे विषय, पण एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये 60 MCQ जे आहे, म्हणजे 60% म्हणू शकतो आपण, तर 60% जो आहे हा तुमचा कशाचा भाग आहे, टेक्निकलचा. राहिलाय प्रश्न नॉन टेक्निकलचा, नॉन टेक्निकलचा 40% भाग आहे याच्यामध्ये. नॉन टेक्निकल मध्ये फक्त दोनच ब्रॉड सब्जेक्ट आहेत, एक आहे तुमचा जनरल स्टडीज ज्याच्यामध्ये 20 MCQ येतील, आणि दुसरा आहे रिजनिंग, याच्यामध्ये सुद्धा 20 MCQ येतील. याचा अर्थ 40 MCQ हे तुमचे नॉन टेक्निकल वरती येतील. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि हायलाईट करण्यासारखं बघा की मराठी विषय आणि इंग्लिश विषय, म्हणजे भाषा, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही. सरळ सरळ त्यांनी 60 प्रश्न हे टेक्निकल विषयाचे, जी तुमची स्ट्रीम असेल ज्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल, आणि नॉन टेक्निकल मध्ये 20 प्रश्न हे जनरल स्टडीज किंवा जीके म्हणूया आपण त्याला, आणि रिझनिंग चे 20, असे 40 पर्टिक्युलर क्वेश्चन जे आहेत ते तुमचे
बेसिकली नॉन टेक्निकलची असते. म्हणजे टेक्निकल टू नॉन टेक्निकल जर बघितलं तर 60-40 असा हा रेशो आहे. याच्यामध्ये सुद्धा चेंज होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये कुठलीही भाषा हा विषय नसतो. त्याच्यामुळेच ही जी एक्झामिनेशन आहे ही कम्प्लीट इंग्लिशमध्ये असणार आहे. ओके, याच्यामध्ये बाय लँग्वेज वगैरे असा प्रकार असत नाहीत. ओके, त्यानंतर मी आता जसं सांगितलं की 100 मार्कासाठी 100 प्रश्न इंग्लिश मध्येच पेपर असेल, बाय लँग्वेज नाही, मराठी सुद्धा विषय नाहीच तिकडे. 100 MCQ जे आहे प्रत्येकाला 1 मार्क त्यावेळेस दिलेला होता आणि त्याच्यामध्ये 0.5, 25 किंवा 1/4 जो नेहमीचा पॅटर्न आहे आयोगाचा किंवा स्पर्धा परीक्षेमधला तर तो निगेटिव्ह मार्किंग आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 प्रश्नाचे मार्क्स म्हणजे 1 मार्क तुमचा जाईल. ओके, तर 0.25 किंवा 1/4 हा त्याचा निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे याचा अर्थ इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, येते लक्षात. डेफिनेटली सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तुमच्या मनामध्ये की कंडक्ट कोण करतं. आता तुम्ही जर लेटेस्ट सिनारिओ बघितला तर आयोगाच्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर प्रायव्हेट किंवा स्वायत्त संस्था आहे की ज्या एक्झामिनेशन कंडक्ट करतात. काही संस्था या ब्लॅकलिस्ट मध्ये गेल्यामुळे आता मेनली मागच्या ज्या काही एक्झामिनेशन झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला बघायला मिळेल की TCS आणि IBPS या दोन ज्या संस्था आहे मॅक्सिमम एक्झामिनेशन त्या घेत आहेत. मग PMC असेल, PCMC शेड्यूल असेल, महाट्रान्सकोची शेड्यूल असेल, तर हे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही जी BMC एक्झामिनेशन आहे ही कंडक्ट केली जाते IBPS आणि आपल्याला माहिती आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. डेफिनेटली याच्यामध्ये ऍप्टी रिझनिंगचं जे ज्याला म्हणतो आपण लेवल असते ती बँकिंग लेवल असते. बाकी क्वेश्चनची लेवल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची असते आणि जे टेक्निकल क्वेश्चन्स असतात ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फ्रेम केलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला टफ किंवा चांगल्या पद्धतीचा अभ्यास हा नेहमी करावा लागेल. कशासाठी? जर BMC मध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर. तो कंडक्टेड बाय IBPS. डेफिनेटली एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे. फक्त तुम्ही कुठली एक्झाम देणार आहात, तुम्ही कनिष्ठ अभियंता JEE साठी देणार आहात प्रिपेअर करतायत की SE दुय्यम अभियंतासाठी प्रिपेअर करतायत. ओके, मग त्या केसमध्ये जी मागची ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या JEE पोस्ट होत्या त्या फक्त आणि फक्त डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी होत्या. कारण त्याच्यामध्ये एक JEE पोस्ट होती ती सिव्हिल इंजिनिअरिंगची होती आणि दुसरी जी JEE पोस्ट होती ती इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल अशी होती, कंबाईन होती. ओके, मग या केसमध्ये त्यांनी इलिजिबिलिटी जी आहे ती त्या त्या पर्टिक्युलर ब्रँचचे जे काही डिप्लोमा होल्डर्स आहेत तेच फक्त इलिजिबल होते JEE साठी. म्हणजे ज्यांचं 12वी नंतर ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते तिथे इलिजिबल नव्हते. इथे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर ही पहिली पोस्ट आहे JEE ज्याचा एज्युकेशनल क्रायटेरिया बघितला आपण. MSBTE महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ज्याला DTEची मान्यता आहे असे कॉलेजेस, डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि स्पेसिफिकली जे काही पर्टिक्युलर AICTE रूल्स आहेत तर ह्या सगळ्यांच्या नॉर्म्स मध्ये बसणारे जे कॉलेजेस आहेत फक्त त्या कॉलेजचाच डिप्लोमा हा इलिजिबल असतो या केसमध्ये, येते लक्षात. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा तिथे इक्विवेलेंट कोर्सेस मेन्शन केलेले असतात, मग त्याच्यामध्ये GPDL असेल किंवा अजून कुठला पार्ट असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर डिप्लोमा सिव्हिल असेल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असेल तर ते कुठल्या पदासाठी इलिजिबल आहेत, ते आहेत तुमच्या JEE साठी, येते लक्षात. आणि त्यानंतर जे दुसरी पोस्ट आहे ती आहे तुमची सब इंजिनियर म्हणजेच दुय्यम अभियंता. याच्यासाठी ही ग्रॅज्युएशन लेवलची पोस्ट होती म्हणजेच डिग्री ग्रॅज्युएटेड इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा जस्ट असोसिएटेड ब्रांचेस, येते लक्षात. JEE पदासाठी डिप्लोमावाले आणि SE पदासाठी डिग्रीवाले हे इलिजिबल आहेत. हा एज्युकेशनल क्रायटेरिया आहे, याच्यामध्ये सुद्धा चेंज होण्याचे तसे चान्सेस खूपच कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, येते लक्षात. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की मिनिमम 50 मार्क्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन. तुम्हाला जर तिथे क्रॅक करायची असेल एक्झामिनेशन आणि तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर असं नाही की तुमच्या कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स नाहीत म्हणून कुठल्याही पर्टिक्युलर लेवलला कट ऑफ लागू शकतो. तर त्यांनी इथे मिनिमम क्रायटेरिया ठेवला होता मागच्या वेळेला, तो म्हणजे मिनिमम 50 मार्क्स शुड बी मॅन्डेटरी. त्यानंतर मराठी कंपल्सरी होती. 10वी किंवा 12वीची जी लेवल आहे किंवा ऑर म्हटलंय
तर 10वी आणि 12वी पण याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की 100 मार्काचा पेपर असलेलेच, म्हणजे जे विद्यार्थी 100 मार्काचा पेपर घेऊन 10वीत किंवा 12वीत पास झालेले आहेत तो सुद्धा त्यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता, महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे एज्युकेशनल तुमचं बॅकग्राऊंड आहे किंवा जे काही तुमचं स्पेसिफिक अकॅडमिक्स आहे तर याला सुद्धा एक लेवल बेंचमार्क ठेवली होती. जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 10वी 12वी किंवा डिप्लोमा डिग्री किती पर्सेंट पाहिजे तुम्हाला, मिनिमम 50%. म्हणजे जर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी पर्टिक्युलर पर्सेंटेज असतील तर तुम्ही इलिजिबल नाही आहात, येते लक्षात. त्यानंतर कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर त्या केसमध्ये 10वी 12वी किंवा डिग्री डिप्लोमा असेल तर मात्र 5% रिलॅक्सेशन. म्हणजे याचं कॉन्क्लुजन हे आहे किंवा कॉन्क्लुजन स्टेटमेंट हे आहे की जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही डिप्लोमा डिग्री 10वी 12वी जे आहे हे तुम्ही 50% मार्क घेऊनच पास झालेला असला पाहिजे. आणि जर तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 45% जास्त तुम्हाला पाहिजे, 45 किंवा 45% जास्त. हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. सहजासहजी ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये हे चेंज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये नॉन टेक्निकल विषय बघा कुठले कुठले आहेत. मी आता तुम्हाला सांगितलं की टोटल 40 मार्कांसाठी 40 प्रश्न, म्हणजे जे टोटल 100 प्रश्न आहेत त्याच्यापैकी टेक्निकलला 60 प्रश्न आणि नॉन टेक्निकलला 40 प्रश्न. या 40 प्रश्नांमध्ये परत तुमचा जीएस जो आहे याला 20 प्रश्न आणि तुमचा रिझनिंग जो आहे त्याला 20 प्रश्न. म्हणजे हे बायफर्केशन आहे तुमचं. मग याच्यामध्ये सब टॉपिक बघा. जनरल स्टडीज मध्ये करंट अफेअर डेफिनेटली, असोसिएटेड डिफाइंड करंट अफेअर, इकॉनॉमिक्स आहे, ज्योग्राफी आहे, पॉलिटी आहे. याच्यामध्ये हिस्ट्री किंवा अजून एन्व्हायरमेंट वगैरे कुठलेही सब्जेक्ट नाही विद्यार्थी मित्रांनो. करंट अफेअर, इकॉनॉमिक्स, ज्योग्राफी, पॉलिटी हे विषय आहेत. याच्या व्यतिरिक्त रिझनिंग मधले मात्र त्यांनी काही सब टॉपिक दिलेले आहेत. ओके, तर रिझनिंग मध्ये बघा, क्लासिफिकेशन, ब्लड रिलेशन, नंबर अँड सिक्वेन्स टेस्ट, कोडिंग डिकोडिंग, इनइक्वालिटी, डिरेक्शन टेस्ट, असे वेगवेगळे पॉइंट त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अॅनॉलॉजी असेल, सिरीज असेल, बरोबर आहे, अल्फाबेट टेस्ट असेल, सिटिंग अरेंजमेंट असतील, पझल्स असतील, रँकिंग असेल, सिलोझियम असेल, तर हे जे आहे हे सगळे पॉइंट. त्याच्या व्यतिरिक्त इनपुट आउटपुट आणि डेटा सफिशियन्सी. ओके, तर हे सगळे पॉइंट्स आहेत जे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे. जीएस 20 क्वेश्चन्स, तर डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो की इथे 5 5 5 क्वेश्चन येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत, कारण 20 क्वेश्चन्स आहेत. आणि हे जे आहेत हे राहिलेले पर्टिक्युलर पॉइंट वरती. आता हे जनरल पॉइंट्स आहेत की जे बँकिंगच्या एक्झाम मध्ये किंवा बाकीच्याही स्पर्धा परीक्षामध्ये, मग ते डिरेक्ट रिक्रुटमेंट असेल किंवा एमपीएससीची असेल, तर हेच टॉपिक असतात सहजासहजी तुमच्या रिझनिंगचे, येते लक्षात. तर हा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वरती फोकस करतोय. सिव्हिलचा जो सेशन आहे तो सेपरेट होईल तुमचा. ओके, तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी जे टॉपिक्स दिलेले आहेत ते टेक्निकलच्या अंडर येतात. किती क्वेश्चन्स होते सांगितलं मी, 60 क्वेश्चन्स. आता याला जर प्रॉपरली डिफाईन केलं तर 30 इलेक्ट्रिकलचे असायला पाहिजे आणि 30 हे मेकॅनिकलचे असायला पाहिजे, पण असंच होईल हे सांगता येत नाही. मे बी चेंज असू शकतं, जसं मागच्या वेळेस ते चेंज झालं होतं. तर मेकॅनिकलचे टॉपिक्स बघा, मेकॅनिकलचे काही टॉपिक्स, कारण आता इथे जी पोस्ट आहे तुमची जेई ई एन एम आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. मग याच्यासाठी इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी, मेकॅनिकलचे विद्यार्थी हे इलिजिबल आहेत, पण त्यांना दोन्ही पेपर द्यावे लागतात. मग या केसमध्ये कंबाईन पेपर द्यावा लागतो. मग मेकॅनिकलचे टॉपिक्स बघा, टॉम आहे, थेरी ऑफ मशीन, मशीन डिझाईन आहे एमडीजी, एन्व्हायरमेंटल स्टडीज सॉम, एफएम, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड प्लॅनिंग कंट्रोल, आयसी इंजिन्स, आरएसी, पार्ट्स ऑफ व्हेइकल, कन्सेप्ट ऑफ एसआय अँड सीआय इंजिन्स अँड इफिशियन्सी. हे कशाचे टॉपिक्स आहेत, हे मेकॅनिकलशी रिलेटेड टॉपिक आहे, कारण ही जी पोस्ट आहे ही ई अँड एम असा म्हटलेला आहे. आता हेही लक्षात घ्या की सिलेबस सहजासहजी जेई आणि एसईचा सारखा लागतो असतो, पण जी लेवल ऑफ क्वेश्चन आहे ती मात्र व्हॅरी होऊ शकते. इलेक्ट्रिकल मध्ये भरपूर टॉपिक दिलेले आहेत बघा त्यांनी. इलेक्ट्रिकल मध्ये बघा, इलेक्ट्रिकल फंडामेंटल पासून स्टार्ट करूया. इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, इन्सुलेटिंग मटेरियल्स, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स, मेजरमेंट अँड कंट्रोल, इंडक्शन मोटर्स और इलेक्ट्रिक मोटर्स और मशीन्स, केबल अँड वायर्स, देन स्टेशनरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. ओके, देन इल्युमिनेशन, दॅट इज नथिंग बट द लाईट.
दिस प्रिंसिपल ऑफ डिजिटल इंस्ट्रूमेंट्स पावर इलेक्ट्रॉनिक्स बैटरीज एंड यूपीएस इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन नैशनल बिल्डिंग कोड्स ज्याच्यावरती क्वेश्चन हे असतातच असतात. त्याच्या व्यतिरिक्त काही इलेक्ट्रॉनिक्सचा सुद्धा पार्ट आहे ज्यामध्ये द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पीएलसी कन्सेप्ट प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर स्काडा सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन ऑटोमेशन नेटवर्क डिझाईन डेटा ट्रान्समिशन सीआयएम and technology and driven practice enterprises resource planning and computers industry engineering and internet and intranet he electronic che kai components ahet yacha artha mechanical cha part electrical cha part ani electronic cha part he sagle milun tumcha 60 prashna tayar kartat kashache technical sathi je aso kiwa seso येथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात हे याच्यासाठी सांगतोय. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर हे तर मागच्या ऍडव्हर्टाइजमेंट नुसारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली याच्यामध्ये खूप काही चेंजेस होतील असा प्रकार नाही. तर मॅक्सिमम चेंजेस होण्याचे चान्सेस बिलकुल नाही. जेही चेंजेस होतील ते थोड्याफार प्रमाणात होतील. डेफिनेटली सॅलरीमध्ये चेंज होईल. नंबर ऑफ पोस्ट वेगवेगळ्या असतील. त्याच्यामध्ये जर एखादा एज्युकेशनल क्रायटेरिया त्याने चेंज करायचा असेल तर तो असू शकतो. पण मॅक्सिमम जो सिलेबस किंवा एज्युकेशनल पार्ट आहे किंवा तुमचा जो सिलेबसशी रिलेटेड पार्ट आहे पॅटर्नशी पार्ट आहे तो मात्र चेंज होणार नाही. येते लक्षात. आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या अगोदर आपल्याला एक टेंटेटिव्ह माहिती होऊन जाईल की कशा पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करायचंय. कारण ह्या ज्या एक्झामिनेशन असतात बीएमसीच्या वगैरे तर ह्या फॉर्म फिलिंग ची डेट किंवा ऍडव्हर्टाइजमेंटची डेट आणि तुमची एक्झामची डेट याच्यामध्ये खूपच मोठा फरक किंवा 4 महिने 6 महिने असं काही नसतं. तर बऱ्यापैकी ते कमीत कमी वेळेमध्ये एक्झिक्यूट होते. येणाऱ्या प्रत्येक एक्झामिनेशनसाठी विविध एक्झामिनेशनसाठी मग ती बीएमसी असेल पीडब्ल्यूडी असेल झेडपी असेल नगर परिषद असेल. विद्यार्थी मित्रांनो काही पोस्ट ह्या ज्युनियर इंजिनियरच्या काही सिटी इंजिनियरच्या म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सिव्हिलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी एकच बॅच पुणे लोकेशनवरनं हायब्रिड बॅच आपण रन करणार आहोत. ही बॅच सुरू होतीये 5 डिसेंबर सोमवारपासून. नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. ही हायब्रिड मोडची बॅच असणार आहे म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही ऍक्सेस तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बेस्ट फॅकल्टी पूल या एक्झामिनेशनसाठी आपण यूज करतोय. या बॅचमध्ये टेक्निकल सब्जेक्ट्स असतील नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स असतील. इन्फिनिटी अकॅडमीची जे बेस्ट फॅकल्टी पूल आहे हे फॅकल्टी पूल तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. याच्या व्यतिरिक्त नाशिक आणि नागपूर या दोन लोकेशनसाठी 12 डिसेंबर पासून फक्त ऑफलाईन बॅच स्टार्ट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय क्लासेस अशोक स्तंभ येथे तर नागपूरला श्री गणेश एन्क्लेव एसटी स्टँड जवळ गणेश पेठ येथे हे आपले ब्रँचेस आहेत. आणि तिथे हायब्रिड मोडमध्ये 12 डिसेंबर पासून सेम बॅचेस बीएमसी पीडब्ल्यूडी झेडपी नगर परिषद डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली जर तुम्हाला फक्त ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर ऑनलाईन मोडमध्ये फक्त 7999 मध्ये तुम्हाला ही ऑनलाईन बॅच मिळणार आहे जी बीएमसी पीडब्ल्यूडी झेडपी नगर परिषदेसाठी असणार आहे. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हायब्रिड मोडमध्ये बॅच पाहिजे असेल तर त्याचं जे फी स्ट्रक्चर आहे ते आहे 11999. म्हणजे फक्त ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त 7999 मध्ये आणि जर हायब्रिड मोड पाहिजे असेल तर किंवा ऑफलाईन पाहिजे असेल कुठल्याही लोकेशनवरनं तर तुम्हाला बेसिकली त्या केसमध्ये 11999 एवढी फी स्ट्रक्चर असेल. त्याच्या व्यतिरिक्त बघा याचे फायदे बघा या सगळ्या पर्टिक्युलर बॅचेसचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफलाईन तुम्हाला असणार आहे. हायब्रिड बॅच बद्दल बोलतोय मी. तुम्हाला ऑनलाईनचा सुद्धा ऍक्सेस मिळणार आहे. ऑनलाईन लाईव्ह सेशन झाल्यानंतर ते सेशन ऑटो रेकॉर्ड होऊन ते रेकॉर्डेड सेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे. नुसते त्याला काही स्पेसिफिक बघण्याचे लिमिटेशन नाहीत तर मल्टिपल टाइम सुद्धा तुम्ही ते बघू शकता सगळे सेशन्स. त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज याच्यामध्ये फ्री असणार आहे हायब्रिड मोडमध्ये. ओके. त्याच्या व्यतिरिक्त हे जे पर्टिक्युलर एकच बॅच आहे जसं मी आता सांगितलं मग तुमची जेई पोस्ट असेल किंवा सिटी इंजिनियरची पोस्ट असेल तर यामध्ये बेसिकली डिप्लोमा किंवा डिग्री या सर्व विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या परीक्षेसाठी ही एकच बॅच कामी येणार आहे. युजफुल फॉर मल्टिपल
एक्झामिनेशन आणि डेफिनेटली आपला फॅकल्टी पूल बद्दल मी बोललो तर बेस्ट फॅकल्टी पूल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल साठी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती जी लिंक दिसते गुगल लिंक हीच डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला काहीही प्रश्न असतील, बॅचच्या संबंधित तुम्हाला काहीही माहिती हवी असेल, मग हायब्रिड बॅच असेल, ऑनलाईन बॅच असेल, याच्यामध्ये तुमचे डिटेल्स फिलअप करा आणि हे सबमिट करा गुगल लिंक. डेफिनेटली आमचे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तुम्हाला बॅचची पूर्ण माहिती सांगतील. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, बेसिकली आपल्या ऍपचे खूप सारे फीचर्स आहेत. या ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. हे ऍप डाउनलोड करा, त्याच्यामधले फ्री कंटेंट्स तुम्हाला बघता येणार आहे आणि बॅचचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येणार. विद्यार्थी मित्रांनो, 50,000 अधिक टेलिग्रामचे युजर्स, 1,38,000 यूट्यूब सबस्क्रायबर्स, त्याच्या व्यतिरिक्त 2,000 अधिक अधिकारी आपल्या विविध बॅच मधनं बाहेर पडलेले आहेत. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, 50,000 अधिक आपले ऍप डाउनलोड्स आहेत. तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती बेस्ट परफॉर्मन्स देणारी महाराष्ट्रामधली एकमेव आणि सर्वोत्तम संस्था म्हणजे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काहीही प्रश्न असतील, काहीही शंका असेल, तर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली गुगल लिंक किंवा IVR नंबर याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.